यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये महापालिकेच्या 65 केंद्रांवर आजपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे। शासनाकडून महापालिकेला कोविशिल्ड लसीचे 13,000 डोस प्राप्त झालेत, यातून महापालिकेला 6,500 डोस देण्यात आले। त्यानुसारच आजचं नियोजन करण्यात आलंय। तर 65 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस पुरवण्यात आलेत आणि उपलब्ध लसींच्या एकूण साठ्यापैकी 60% लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार आहे। यासाठी सकाळपासून ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे। तर 20% लसीचे डोस हे ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी करून देण्यात येणार आहेत। याचबरोबर 20% लशी या पहिला डोस 84 दिवसांपूर्वी घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहे। दरम्यान नाशिकमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय। जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा आणि कारखाने तसंच कंपन्या आजपासून अटी शर्थींसह सुरू असतील। बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे। तसंच ओळखपत्र आणि शरीराचं तापमान तपासूनच बाजार समितीमध्ये प्रवेश दिला जाईल। किराणा दुकानांनाही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत परवानगी असेल। दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी। नाशिकमध्ये आजपासून कडक लॉकडाऊनचे निर्बंध जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आजपासून जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या ज्या आहेत त्यांचे व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत आजपासून करण्यात आले। बाजार समित्या आजपासून सुरू करण्यात आल्या, मात्र या बाजार समित्या सुरू करताना अटी आणि शर्तींचं पालन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच बाजार समितीचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचे सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी त्याची कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट जी आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी गेटवर प्रत्येकाचं ओळखपत्र तपासलं जात आहे। येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं टेम्परेचर जे आहे ते देखील या ठिकाणी मोजलं जात आहे। सॅनिटायझर जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी दिलं जात आहे आणि त्यानंतरच मग या शेतकऱ्यांना जे आहे ते आतमध्ये बाजार समितीत सोडण्यात येत आहे। खरं तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या जी आहे ती घटताना पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा पद्धतीने बाजार समित्या आणि इतर उद्योग जे आहे ते सुरू करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र हे सर्व करत असताना, हे सर्व व्यवहार सुरळीत होत असताना खबरदारीचा उपाय म्हणून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी टेम्परेचरचं मोजमाप असेल, त्याचबरोबर सॅनिटायझर असेल, अशा सर्व खबरदारी जी आहे ती देखील या ठिकाणी घेण्यात येते। कॅमेरामन सागर गायकवाडसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। यानंतर 12वीच्या परीक्षार्थींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कोरोनामुळे 10वीच्या परीक्षांसह 12वीच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या पार्श्वभूमीवर आता सीबीएसई बोर्डाकडून 12वीच्या परीक्षेचं स्वरूप बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे। त्यानुसार आता 3 तासांच्या परीक्षेऐवजी फक्त 90 मिनिटांची म्हणजेच 1.5 तासाची परीक्षा होणार असल्याची माहिती समोर येते आहे। तसंच फक्त मुख्य 19 ते 20 विषयांसाठीच लेखी परीक्षा होईल असंही बोललं जात आहे। तर उर्वरित विषयांसाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केलं जाईल अशी माहिती समोर आली आहे। याबाबतचा अंतिम निर्णय 1 जूनच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो अशीही माहिती समोर आली आहे।